दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. पुणे नागपूर विमान प्रवासादरम्यान महिलेच्या बॅगमधून तब्बल 6.5 लाखांच्या दागिन्यांची चोरी. या घटनेमुळे आंबेडकर विमानतळ अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ. तहसील कार्यालयातील सेतू कार्यालयात 70 रुपयांची लाच घेताना संगणक परिचालकाला रंगेहात अटक. आणि नागपूरचे सायकलपटू डॉक्टर अमित समर्थ रचणार नवा विश्वक्रम. गेटवे ऑफ इंडिया ते 0 माईल पर्यंतचे अंतर पूर्ण करणार केवळ 40 तासात. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. पुण्याहून विमानाने आलेल्या महिला चिकित्सकाच्या बॅगेतून जवळपास 6.5 लाखांचे दागिने चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे येथील बाबासाहेब आंबेडकर विमानतळाच्या अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ माजली. धंतोली परिसरात राहणाऱ्या डॉक्टर अनुराधा अनिरुद्ध सांबरे या अर्नेजा हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या भाच्याचं पुण्यात लग्न असल्यामुळे त्या 16 नोव्हेंबरला पुण्यात गेल्या होत्या. तिथून त्या इंडिगो विमानाने सोमवारी सायंकाळी 5:15 नागपूर विमानतळावर पोहोचल्या. त्यांनी पुणे विमानतळावर 6.5 लाख रुपये किंमत असलेला दागिन्यांचा पाऊच सफारी बॅगेत ठेवला होता. ही बॅग लगेज ड्रॉपमार्फत नागपुरात पोहोचली. नागपूर विमानतळावर पोहोचल्यानंतर सायंकाळी 6:20 अनुराधा भावाच्या कारमध्ये बसून घरी पोहोचल्या. घरी गेल्यानंतर त्यांनी बॅग उघडून पाहिली असता त्यांना दागिन्यांचा पाऊच त्यात दिसला नाही. अनुराधा यांनी तत्काळ विमानतळ व इंडिगोशी संपर्क साधला व मंगळवारी सोनेगाव पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. सोनेगाव पोलिसांनी या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांना शंका आहे की दागिन्यांची चोरी विमानतळावरच झाली असावी, कारण लगेज ड्रॉपच्या आधी सामानाची स्कॅनिंग करण्यात येते. लाचेच्या लोभाने बड्या अधिकाऱ्यांपासून ते शिपायापर्यंत सगळ्यांना आपल्या वशमध्ये केले आहे. नुकताच NIT चा एक शिपाई लाच घेताना पकडला गेला. अशा घटना वारंवार घडत आहेत. मंगळवारी ही प्रमाणपत्र देण्यासाठी 70 रुपयांची लाच मागणाऱ्या सेतू कार्यालयातील संगणक परिचालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. जिल्हा दंडाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, महानगरपालिका, NIT अशा कार्यालयात दररोज 1000 लोकांची ये जा असते. विविध प्रकारची कागदपत्रे तयार केली जातात, पण टेबलच्या खालून हात गरम केल्याशिवाय काम लवकर होत नाही. इतवारीतील एका व्यावसायिकाची मुलगी 12वीत शिकते. शिष्यवृत्तीसाठी तिला महाविद्यालयात उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार होता. यासाठी व्यावसायिकाने तहसील कार्यालयात अर्ज केला होता. सेतू कार्यालयातील संगणक परिचालक पवन एकनाथ बिनेकर यांनी काम लवकर होण्यासाठी वेगळे 70 रुपये मागितले. या प्रकरणी पीडितेने ACP कडे तक्रार केली. निरीक्षक नितीन बालिकवार यांनी मंगळवारी सेतू कार्यालयाच्या आवारात सापळा रचला. तत्काळ प्रमाणपत्र देण्यासाठी पवनने 70 रुपयांची मागणी केली. तक्रारदाराकडून पैसे घेताच ACP च्या पथकाने त्याला अटक केली. त्याच्या विरुद्ध सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित समर्थ रेस अक्रॉस अमेरिकेचे मिशन पूर्ण करणारा सिटी सायक्लिस्ट आता नवा विश्वक्रम प्रस्थापित करणार आहे. तो गेटवे ऑफ इंडिया ते 0 माईल हे 1035 किलोमीटरचे अंतर विक्रमी 40 तासात पूर्ण करणार आहे. नागपूरचे सायकलपटू डॉक्टर अमित समर्थ हे नवा विक्रम बनवणार आहेत. ते लवकरच गेटवे ऑफ इंडिया ते 0 माईल हे अंतर 40 तासात पूर्ण करणार आहे. या मोहिमेअंतर्गत ते जागतिक दर्जाच्या अल्ट्राचा नवा विक्रम नोंदवण्याचा प्रयत्न करणार आहे. अमित समर्थ हे अभियान 27 नोव्हेंबर पासून सुरू करणार असल्याची माहिती अमित समर्थ यांनी पत्र परिषदे दरम्यान दिली. हॅलो एव्हरीवन, मैं डॉक्टर अमित समर्थ, मैं इंडिया गेट न्यू दिल्ली से जो नागपूर का 0 माईल है उसको मैं 1035 किलोमीटर का जो अंतर है वो मैं साइकिल से राइड करने वाला हूँ. और ये एक नॉन स्टॉप राइड रहने वाली है जिसमें मैं कंटिन्यूस साइकिलिंग करते हुए ऑल द वे न्यू दिल्ली से नागपुर तक एक रिकॉर्ड टाइम में आने वाला हूँ. यानी 40 घंटे के अंदर 1035 किलोमीटर की साइकिलिंग करने वाले हैं. और आप सबको पता है कि जैसे नागपुर एक साइकिलिंग सिटी है और इसको साइकिलिंग सिटी बनाने के लिए सिलेक्ट किया गया है, तो हम साइकिलिंग को प्रमोट कर रहे हैं. और मैं नागपुर का बाइसिकल मेयर भी हूँ और मेरी जिम्मेदारी है कि मैं नागपुर में साइकिलिंग को प्रमोट करूँ. और इसके द्वारा हम लोगों को इंस्पायर भी करेंगे साइकिलिंग के लिए और
हम एक वर्ल्ड अल्ट्रा साइकिलिंग एसोसिएशन का एक रिकॉर्ड भी क्रिएट करेंगे इंडिया गेट से 0 माइल नागपुर तक। इसके पहले मैं पहला भारतीय हूँ जिसने रेस अक्रॉस अमेरिका किया है। 2017 में मैंने रेस अक्रॉस अमेरिका 5000 किलोमीटर की रेस 12 दिन में की है। और उसके बाद में मैंने रेड बुल ट्रांस साइबेरियन एक्सट्रीम जो दुनिया की सबसे लंबी अल्ट्रा साइकिलिंग रेस है 9100 किलोमीटर की, वो मैंने 25 दिन में की है। और मैं पहला एशियन और भारतीय एथलीट हूँ जिसने वो रेस पूरी की है। उसके अलावा अभी फ़िलहाल मैंने फ़रवरी 2021 में मैंने जो गोल्डन क्वाड्रिलेटरल हाईवे है इंडिया का 6000 किलोमीटर का, उसमें मैंने 13 दिन 9 घंटे में किया है, जो एक वर्ल्ड अल्ट्रा साइकिलिंग एसोसिएशन का रिकॉर्ड है। और अभी मैं ये 1000 किलोमीटर का इंडिया गेट से 0 माइल तक करने वाला हूँ। इसके लिए मैं एज अ बाइसिकल मेयर, मैं पिछले 3-4 महीने पहले मुझे बाइसिकल मेयर बनाया गया नागपुर का। और हम साइकिलिंग को प्रमोट करने के लिए मैं खुद मेरी ट्रेनिंग एकेडमी चलाता हूँ जहाँ मैं लोगों को साइकिलिंग सिखाता हूँ। नॉट जस्ट नागपुर में, ऑल ओवर इंडिया मेरे ट्रेनिंग प्रोग्राम चलता है, ऑनलाइन चलता है ट्रेनिंग प्रोग्राम, जहाँ लोग मेरे से ट्रेनिंग लेके साइकिल रेसेस में जीतते। अभी फ़िलहाल ही वेरी रिसेंटली 2 लड़कियों ने नेशनल ट्रायथलॉन में फर्स्ट गोल्ड मेडल लाया है, वो मेरे ही एंड्योरेंस स्पोर्ट्स एकेडमी से, माइल्स एंड माइलर्स से। और मैं ऑल ओवर इंडिया भी लोगों को साइकिलिंग का ट्रेनिंग देता हूँ। उसके अलावा हम साइकिल रैलीज ऑर्गेनाइज करते हैं नागपुर में, जिससे साइकिलिंग प्रमोट हो। गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात एका धाडसी महिलेने आपला जीव वाचवण्यासाठी डायरेक्ट वाघाशीच पंगा घेतला। या महिलेची हिंमत बघून वाघानेही तिच्या पुढे नमत घेत घटनास्थळावरून पळ काढला। या घटनेनंतर पंचक्रोशीत महिलेच्या धाडसाचं कौतुक केलं जात आहे। चामोर्शी तालुक्यातील मुरमुरी गावातील रहिवासी सरिता देवाजी चहाकाटे नामक महिला आपल्या इतर सहयोगी महिलांसह गावाजवळील शेतात धान कापणीसाठी गेली होती। धानाची कापणी करत असतानाच अचानक एक वाघ सरिताच्या समोर आला। या वाघाने सरितावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र सरिताने न घाबरता आपल्यासोबत धान कापणीसाठी आणलेल्या अवजाराने वाघावर पलटवार केला व आपल्या मदतीसाठी ती मोठमोठ्याने ओरडायला लागली। तिचा आवाज ऐकून इतर महिलाही मोठमोठ्याने ओरडायला लागल्या, त्यामुळे वाघ घाबरून जंगलाच्या दिशेने पळून गेला। या घटनेची माहिती मिळताच वनविभाग कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले। त्यांनी वाघाच्या पंजांची तपासणी केली। या घटनेमुळे परिसरात सरिताच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे। शनिवारी नंदनवन येथील अनुसया मंगल कार्यालयात कॅटरिंग सेवेत काम करणाऱ्या 16 वर्षीय तरुणाचे डोके लिफ्टमध्ये अडकल्याने त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी मंगल कार्यालयाच्या मालकासह 4 जणांविरुद्ध FIR दाखल केला आहे। नंदनवनच्या अनुसया मंगल कार्यालयात माल पोहोचवण्यासाठी ही लिफ्ट बसवण्यात आली आहे, मात्र त्या लिफ्टला सुरक्षा दरवाजा नव्हता। लिफ्ट वापरणे धोकादायक असू शकते हे माहीत असताना देखील लिफ्टने सामान नेले जात होते। चौथ्या मजल्यावरून उतरत असताना संघर्षनगर वाठोडा येथील रहिवासी सुजन दिलीप शाहू याचे डोके लिफ्टच्या चॅनल गेटमध्ये अडकले। गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती। या प्रकरणाच्या तपासात निष्काळजीपणा समोर आला, निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध बाल कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे। आरोपींमध्ये अनुसय मंगल कार्यालयाचे संचालक संजय काळे, जयश्री काळे, व्यवस्थापक हरीश पिल्ले आणि खानपान कंत्राटदार कन्हैया पटेल यांचा समावेश आहे। वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए।
फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या 2021-24 या वर्षाच्या कार्यकारिणीच्या निवडणुका बिनविरोध होणार आहेत। ICC माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांचा मुलगा अद्वैत मनोहर अध्यक्षपदी विराजमान होणार आहे। नामांकनाच्या वेळी अद्वैतच्या विरोधात कोणीही अर्ज दाखल केला नाही, यामुळे विदर्भ क्रिकेट असोसिएशनवर पुन्हा एकदा मनोहर पॅनलचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे। उल्लेखनीय म्हणजे विदर्भ क्रिकेट असोसिएशनवर दीर्घकाळापासून मनोहर पॅनलचे वर्चस्व आहे। विरोधामध्ये उमेदवारी नसल्याने सर्व काही ठरलेले आहे। मंगळवारी नाव माघारीचा दिवस होता, मात्र विरोध म्हणून कोणीही उमेदवारी दाखल केली नाही तेव्हा उमेदवारी मागे घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही। आता 4 डिसेंबरला होणारी निवडणूक ही केवळ औपचारिकता राहिली आहे। अद्वैत मनोहर दुसऱ्याच दिवशी विद्यमान अध्यक्ष ॲडव्होकेट आनंद जयस्वाल यांची जागा घेतील। उल्लेखनीय आहे की शशांक मनोहर 2008 साली BCCI अध्यक्ष झाल्यानंतर मनोहर कुटुंबातील एकही सदस्य VCA अध्यक्षपदी राहिलेला नाही। अद्वैत यांनी VCA 4 वर्षे उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली आहे। नव्या कार्यकारिणीत अद्वैत अध्यक्ष तर अविनाश देशमुख उपाध्यक्ष असतील। हेमंत गांधी यांच्याकडे सचिव पदाची जबाबदारी असेल। शरद पाध्ये पुन्हा एकदा सहसचिव पदी विराजमान होणार आहेत। RTE प्रवेश घेण्यासाठी काही पालकांद्वारे विविध प्रयत्न करण्यात येतात। नामांकित शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी बनावट प्रमाणपत्रांचाही आधार घेतात। काही दिवसांपूर्वी बोरगाव आष्टी व येरला ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी काही पालकांना RTE प्रवेश घेण्यासाठी रहिवासी प्रमाणपत्र दिले, मात्र हे पालक नागपूर शहरात राहतात, त्यामुळे यासंबंधी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांजवळ तक्रार दाखल करण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वी बोरगाव आष्टी व येरला ग्रामपंचायतीने परिसरातील एका शाळेत प्रवेश घेण्यासाठी काही पालकांना रहिवासी प्रमाणपत्र दिले। नियमानुसार सरपंचांना RTE प्रवेशासाठी रहिवासी प्रमाणपत्र देण्याचा उल्लेख नाही आहे। काही पालकांद्वारे पहिले रहिवासी प्रमाणपत्र घेण्यात आले, मात्र किराया पत्राच्या आधारावर त्यात ग्रामपंचायतच्या किराया कराची पावती जोडण्यात आली नव्हती। सरपंचांनी कर न घेताच प्रमाणपत्र दिलं। सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये कर पावती जोडण्यात आली नव्हती। व्हेरिफिकेशन कमिटीनेही या प्रकरणी योग्य ती तपासणी केली नाही। यासंबंधी येथील रहिवासी रोशन खाडे यांनी जिल्हाधिकारी तसेच कार्यकारी अधिकारी व ब्लॉक विकास अधिकाऱ्यांजवळ तक्रार केली होती। या तक्रारीत सांगण्यात आले होते की दोन्ही ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच यांनी आपल्या अधिकारांचं उल्लंघन करत रहिवासी प्रमाणपत्र दिले। RTE ॲक्शन कमिटीनेही ग्रामीण अधिनियम 1958 कलम 39(1) अंतर्गत कारवाईची मागणी केली होती। यासंबंधी उपजिल्हाधिकारी यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग जिल्हा परिषदेला पत्र पाठवून या प्रकरणाचा योग्य तपास करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। नागपूर येथील आदिवासी गोवारी स्मारकास मंगळवारी महापौर दयाशंकर तिवारी यांनी भेट देत पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले। 23 नोव्हेंबर 1994 रोजी आपल्या न्याय मागण्यासाठी नागपुरात गोवारी समाज बांधवांनी भव्य मोर्चा काढला होता। या मोर्चादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 114 आदिवासी गोवारी बांधव शहीद झाले होते। याच्या स्मरणार्थ मंगळवार दिनांक 23 नोव्हेंबरला 0 Mile स्थित गोवारी स्मारकाला महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे, आमदार परिणय फुके, सुनील हिरणवार, नगरसेविका परिणिता फुके यांनी पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले। यावेळी गोवारी समाजातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते। अमरावती हिंसाचार प्रकरणी अमरावतीत अफवा पसरवणाऱ्या 3 WhatsApp ग्रुप ॲडमिनवर कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत पोलिसांनी 7 लोकांना अटक केली आहे। अमरावती शहरात 12 व 13 नोव्हेंबरला हिंसाचार झाल्यानंतर संपूर्ण शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती। सोबतच मोठ्या प्रमाणात अफवा पसरविल्यामुळे शहरातील इंटरनेट सेवा 7 दिवसांसाठी बंद करण्यात आली होती। आता ही सेवा सुरळीत करण्यात आली असून सोशल मीडियाद्वारे कुठल्याही प्रकारची अफवा पसरवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाद्वारे करण्यात आलं होतं। मात्र तरीसुद्धा व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून अफवा पसरवणाऱ्या 3 ग्रुप ॲडमिन व सोशल मीडियावर चुकीची माहिती देणाऱ्या 4 लोकांना अमरावती पोलिसांनी अटक केली आहे। सर्वात प्रथम आम्ही सर्वांना हे सूचना दिलेल्या आहोत की
कुठलाही प्रकारच्या अफवा हे खात्री न करता व्हायरल किंवा फॉरवर्ड करायचे नाही. आणि सर्व जे व्हॉट्सॲप ग्रुप्स आहे त्याच्यामध्ये ॲडमिन मोड आणि ओनली मेसेजेस हे मोड आपण सेफ करण्याकरिता सेटिंग्समध्ये लावण्याकरिता सांगण्यात सर्व ग्रुप ॲडमिन्सला सूचना दिलेल्या आहेत. तसंच एक सेक्शन 144 ऑर्डरसुद्धा आपण सर्व सोशल मीडिया जे ॲडमिन्स हाताळत आहे त्यांना एक सूचना दिल्या आहेत काळजी बाळगण्याकरिता. आणि आतापर्यंत आम्ही असे फेक न्यूज किंवा काही धार्मिक तेढ निर्माण करणारे फेक न्यूज हे व्हॉट्सॲप किंवा ट्विटर किंवा फेसबुकवर जे आम्हाला मिळालेलं आहे त्यांच्यावर असे 7 लोकांच्यावर आम्ही कारवाई केलेल्या होत्या. याच्यामध्ये 3 व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिन त्यांच्यावर कारवाई आपण केलेल्या आहोत. बुलढाणा शहरात एक विशेष मोहिमेअंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे अवैध देशी दारूच्या अड्ड्यांना नष्ट करून 16 लोकांना अटक करण्यात आली. तसेच दारू पिणाऱ्यांना दारूचा परवाना बंधनकारक करण्यात आला असून जर परमिट नसेल तर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे मागील 3 दिवसांपासून विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत अवैध देशी दारूसह दारूचे अड्डेही नष्ट करण्यात आले. सोबतच 16 आरोपींना अटक करण्यात आली. 19 व 20 नोव्हेंबरला बुलढाणा जिल्ह्यातील चिखली, मोताळा, खामगाव, देऊळगाव, राजा या 3 तालुक्यात करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत शेकडो लिटर हातभट्टीची दारू जप्त करून नष्ट करण्यात आली. यासोबतच देशी विदेशी दारू नेणाऱ्या वाहनाला जप्त करून 1.5 लाखांपेक्षा जास्त माल राज्य उत्पादन शुल्क विभागाने आपल्या ताब्यात घेतला. तसेच विनापरवाना दारू पिणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची नजर असून परमिटशिवाय दारू पिणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा या विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी दिला. 19 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर 3 दिवसाच्या सलग सुट्ट्या व त्या अनुषंगाने अवैध मद्य वाहतुकीची शक्यता लक्षात घेता राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत संयुक्त कारवाई करण्यात आली. यात खामगाव कार्यक्षेत्र व चिखली कार्यक्षेत्रात भरारी पथक व क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत मोहिमा राबविण्यात आल्या. सलग 2 दिवसाच्या कारवाईत बोरखेडी शिवार, चिखली, विविध फाटे ह्या ठिकाणी मोहिमा राबवून 16 गुन्हे नोंदविण्यात आले व 16 आरोपी करण्यात आले व त्याच्यात 212 लिटर हातभट्टीचा नायनाट करण्यात आला व एका वाहनासह 1,52,000 एवढा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. मात्र सदर मोहीम सुरू असताना मिळालेल्या माहितीनुसार हॉटेल निसर्ग ढाबा देऊळगाव मही येथे 1 किसम अवैध मद्य विक्री करतो असं समजल्याने तेथे गुन्हा नोंद करण्यासाठी भरारी पथक पोहोचले असता तेथील ढाबा मालकाचे भाऊ अमोल तेजराव शिंगणे यांनी सरकारी लोकांशी हुज्जत घातली व मारहाण करून दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. त्या संदर्भ व त्या दरम्यान त्यांनी काचेची बाटली फोडून आमचे वाहन चालक श्री विशाल सिंग पाटील व दुय्यम निरीक्षक भरारी पथक श्री मुंगडे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा अनुचित प्रकार घडला. कोणतंही सरकारी कामकाजास अडथळा आणणे हा गुन्हा आहे व त्या अनुषंगाने देऊळगाव राजा पोलीस स्टेशन येथे फिर्याद नोंदविण्यात आली व संबंधितांविरुद्ध कलम 353, 332, 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत आम्ही आवाहन करू इच्छितो की ज्याप्रमाणे वाहन चालविण्यासाठी लायसन्स असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे आपण ढाब्याच्या इथे अथवा परमिट रूमच्या इथे मद्यप्राशन करत असल्यास मद्य सेवनासाठी त्याचप्रमाणे मद्य बाळगण्यासाठी मद्याची वाहतूक करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परवान्याची आवश्यकता आहे. अनेक लोक ढाबे अथवा परमिट रूमवर विना मद्य परवाना असताना मद्य सेवन करत असता कलम 68 अन्वये विना परवाना मद्य सेवन हा गुन्हा आहे. आम्ही लवकरच त्याही अनुषंगाने अशा अवैध ढाब्यांवर जे दारू पिणारे असतील त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल व त्यांच्याही वैद्यकीय तपासणी करून न्यायालयापुढे त्यांना सादर करण्याची कारवाई करण्यात येईल. सदर कारवाई करताना सदर इस्माने जी शिवीगाळ केली अथवा धमकी देण्याचा प्रकार केला त्या अनुषंगाने तो गुन्हा नोंदविण्यात आला. सदर इस्मास 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी मंजूर झालेली आहे. मात्र ह्या इस्मावर चिखली कार्यक्षेत्रानेही यापूर्वी या ठिकाणी गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. त्या सर्व गुन्ह्यांचा आढावा घेऊन आम्ही प्रांताधिकारी यांच्याकडे मुंबई महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम. तर आता विकेबी मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा विकेबी न्यूज. नमस्कार.